नमस्कार प्रेक्षक हो मी उद्देश कृष्णा पवार महाराष्ट्र वार्ता या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो आज आपण काहीतरी वेगळं आणि नवीन घेऊन आलेलो आहे आणि थोडस हटके घेऊन आलेलो आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा समाजकारणाचा मग ते सांस्कृतिक असो आर्थिक असो याचा जर इतिहास आपण जर चाचपून पाहिला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसून येतील यावेळी एक राजकीय बाजू आणि सामाजिक बाजू सांभाळणारे दोन गट इतिहास काळापासून आपण पाहत आलोय या सामाजिक बाजूमध्ये एखाद्या विशिष्ट गटाच्या अस्मिता मग तो आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा त्यांना हवे असलेले अधिकार असतील यातून जनआंदोलनाची निर्मिती झाली आहे आणि या जनआंदोलनाने आपल्याला अपेक्षित असलेल्या मागण्या वेगवेगळ्या पद्धतीने मागण्याचा प्रयत्न केला मंडल आयोगाच्या स्थापनेनंतर प्रत्येक गटाला वाटलं की आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपणही भांडलं पाहिजे लढलं पाहिजे तो आपला अधिकार आहे आणि त्या बाजूने जनआंदोलनाची निर्मिती झाली आणि यातील एक महत्वाचा माईल्डस्टोन लागेल ते म्हणजे संभाजी ब्रिगेडची स्थापना आज संभाजी ब्रिगेडचे सर्वे सर्व प्रदेशाध्यक्ष असलेले प्रवीणदादा गायकवाड आज आपल्या सगळ्यांसोबत गप्पा मारण्यासाठी आपल्या या कट्ट्यावरती उपस्थित आहेत मी प्रवीणदादांचं महाराष्ट्र वार्ताच्या वतीने अगदी मनापासून स्वागत करतो आज ही मुलाखत आखण्यामागचं एक थोडंसं वेगळं कारण आहे कारण संभाजी ब्रिगेड पंचवीस वर्ष पूर्ण करत आहे एक अंक पूर्ण होतोय आणि पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये संभाजी ब्रिगेडचं पंचवीसावं अधिवेशन होतंय आहे ते अधिवेशन किती दिमागदार असणार आहे हे आपण याची देही याची डोळा पाहणार आहोत पण तत्पूर्वी संभाजी ब्रिगेडची स्थापना संभाजी ब्रिगेडची दैनंदिन भूमिका बदलती भूमिका हे सगळं आपण जाणून घेणं आणि ते महाराष्ट्राला कळणं फार महत्वाचं आहे म्हणूनच महाराष्ट्र वार्ता न्यू या न्यूज चॅनलने या मुलाखतीची आखणी केलेली आहे माझा मुलाखतीच्या संदर्भाने एक पहिला प्रश्न दादाना असा असणार आहे की हा पंचवीस वर्षाचा प्रवास आहे आणि स्थापनेपासून म्हणजे दादाच संभाजी ब्रिगेडचे सर्वे सर्व आहेत तर माझा प्रश्न असा आहे की पंचवीस वर्षाचा प्रवास तुम्ही याबद्दल नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल जय जिजाऊ सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनानिमित्त आम्ही जे अधिवेशन घेत आहोत त्या अधिवेशनाचा विचार करत असताना आपण एक सिंहावलोकन केलं पाहिजे आपण जो प्रश्न विचारलेला आहे तो महत्वाचा आहे नेम की नेमकी अशी काय परिस्थिती होती की संभाजी ब्रिगेड या संघटनेचा जन्म झाला तर मराठा सेवा संघ ही एक सामाजिक संघटना ही सरकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सुरू केली एकोणीसशे नव्वदला सप्टेंबर महिन्यामध्ये आणि मराठा सेवा संघाची जी शिवराय फुलेशाव आंबेडकर विचारधारा आहे तिचा प्रचार प्रसार जनसामान्यांपर्यंत व्हावं म्हणून संभाजी ब्रिगेड ही युवकांची संघटना आणि जिवा जिजाऊ ब्रिगेड ही महिलांच्या संघटनेची स्थापना झाली मराठा सेवा संघाच्या अंतर्गत जवळपास एकूण बत्तीस कक्ष कार्यरत आहेत त्यातली संभाजी ब्रिगेड ही युवकांची संघटना आहे तिची अधिकृत स्थापना खरं तर एकोणीसशे सत्त्याण्णवला झाली आणि म्हणून दोन हजार बावीसमध्ये त्याला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आम्ही रौप्य महोत्सवी अधिवेशन म्हणजे एक आनंद उत्सव म्हणा किंवा दुसरीकडे आपण सिंहावलोकन म्हणू शकतो अशा परिस्थितीमध्ये आम्ही हे अधिवेशन घेत आहोत आणि भविष्याची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्वाचं आहे येस 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 दादांनी ज्या गोष्टींच्या संदर्भाने आपल्याला सांगितलं त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की संभाजी ब्रिगेड हे एकमेव गट इथं कारणीभूत करतोय का तर त्यांनी जवळपास विविध गटांचा उल्लेख केला की ज्या गटांनी वेगवेगळं क्षेत्र सामाजिक क्षेत्र सांभाळून ठेवलेलं आहे आणि त्यातलाच एक गट म्हणजे संभाजी ब्रिगेड असा आहे तर आपण मागच्या काही दिवसांमध्ये असं पाहिलं आहे की दोन हजार पंधरा सालापासून म्हणजे आमच्या वाचनामध्ये गोष्ट आली की संभाजी ब्रिगेडने भारतातील महाराष्ट्रातील अनेक युवकांना एकत्र घेत सोबत घेत एक दुबई दर्शन घडवून आणलेलं आहे तिथलं कॉर्पोरेट लाईफ त्यांना दाखवलेलं ला आहे आणि मुद्दा हा आहे की या भूमिकेतून इथल्या युवकांना दुबईपर्यंत घेऊन जाणं तिथलं कॉर्पोरेट लाईफ दाखवणं आपण व्यवसाय करू शकतो का हे समजावून सांगणं आणि त्यांच्या आर्थिक सक्षम सक्षमीकरणापर्यंत जाणं म्हणजे जवळपास सातशे पन्नास युवकांना आत्तापर्यंत दुबई दौरा करण्यात आलेला आहे माझा प्रश्न थोडा वेगळा आहे की संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेपासून हा पंचवीस वर्षाचा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये वेगवेगळे ट्विस्ट आपल्याला दिसतात म्हणजे भांडारकरचा मुद्दा असेल संभाजी उद्यानातील गडकरींच्या पुतळ्यांचा मुद्दा असेल रायगडावरच्या श्वान पुतळ्याचा मुद्दा असेल यामध्ये संभाजी ब्रिगेडने घेतलेली आक्रमक भूमिका आणि याच्या समंतर बाजूला दोन हजार पंधरापासून दुबई दौरा जो तरुणांना सांगतोय की तुम्ही आर्थिक सक्षम व्हा मला दादांना प्रश्न असा विचारायचा की संभाजी ब्रिगेडने काट टाकायला सुरुवात केली आहे का निश्चितच आपण एक विचार केला पाहिजे की चेंज इज द रूल ऑफ नेचर म्हणजे निसर्गाचा नियम बदल आहे आणि तो सातत्याने होत असतं आणि म्हणून आपण बदललं पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात की महापुरे येता झाडे जाता लवाळे वाकता काळ वेळ आणि परिस्थिती बघून तुम्ही काही नम्र भूमिका घेतल्या पाहिजेत काही बदलत्या भूमिका घेतल्या पाहिजेत आणि म्हणूनच संभाजी ब्रिगेड ही आक्रमक संघटना आहे आपण जसं उल्लेख केला की बंढरकर कारवाई ही संभाजी ब्रिगेडला पहिल्यांदा मिळालेली ओळख आहे त्यानंतर रायगडावरचा वाघ्या कुत्र्याचा पुतळा उद्ध्वस्त करण्यात आला त्याच्यानंतर गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी पार्कमध्ये पुण्यात होता तोही आम्ही उद्ध्वस्त केला किंवा दादोजी कोंडेवचा पुतळा हा लाल महालातनं हलवला तर हे सांस्कृतिक सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भाने महत्त्वाचे मुद्दे होते इतिहासामध्ये काही विकृतीकरण घुसलं होतं तर ते इतिहासातले मुद्दे लक्षात घेऊन आम्ही त्याचं जे काय आमच्या दृष्टीने आकलन आहे आणि जे सत्य इतिहास आहे तो मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे पण संभाजी ब्रिगेड आता दोन हजार पंधरापासून एक नव्या दिशेने एका नव्या विचाराने चाललेली आहे आणि म्हणून सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्टमध्ये आम्ही दुबईला जवळपास आजपर्यंत पंधरा वेळा प्रवास केला तिथं आम्ही पन्नास साठ मुलं घेऊन जाऊन तिथं बिझनेस कॉन्फरन्स ठेवतो आणि त्यांना दुबई ही जी जगाची आज राजधानी झालेली आहे तिची ओळख करून देतो त्याच्यामागचं बदललेलं जग हे आपल्याला कळालं पाहिजे जगात निर्माण झालेल्या संधी आपल्याला कळायला पाहिजे तिथं आम्ही अनेक गोष्टी करतो त्याच्यामध्ये पर्यटन जरी असलं तरी मला अद्भुत असं वाटतं की वाळवंटात निर्माण झालेलं दुबई एक स्वर्ग आहे आणि म्हणून ते पाहिलं पाहिजे आणि त्यातनं आपल्या मुलांची मन आणि मानसिकता दोन्ही बदललं पाहिजे असं मला वाटतं म्हणून आम्ही दुबईला जायला सुरुवात केली आणि बदललेल्या जगाची ओळख करून द्यायला सुरुवात केली येस येस त्यांनी जो मुद्दा मांडला की वाळवंटामध्ये जे उभं राहिले ते तरुणांना दाखवलं पाहिजे स्वर्ग सुद्धा वाळवंटामध्ये उभा केला जाऊ शकतो बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की या सगळ्या गोष्टींमध्ये दुबईच का दाखवलं त्याचं एक महत्वपूर्ण स्पष्टीकरण असं आहे आणि कॉर्पोरेट बाजूकडे आता सगळेजण संभाजी ब्रिगेड देखील कॉर्पोरेट बाजूकडे आणि आर्थिक सक्षमीकरणाकडे अधिकाधिक भर देण्याचा प्रयत्न करतोय हीच बाजू ज्यावेळेस आम्ही दादा चाचपून पाहिली त्यावेळेस एक कन्सेप्ट आम्हाला आढळली ती कन्सेप्ट नेमकी काय ती कन्सेप्ट तुमची अशी आहे की अहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा हे टायटल तुमच्या या संपूर्ण प्रोग्रामला आहे तर मला ही नेमकी कन्सेप्ट किंवा हे टायटल कुठून आलं हे जाणून घ्यायला आवडेल निश्चितच ज्यावेळेस आम्ही दुबईला गेलो त्यावेळेस गल्फ न्यूज या पेपरमध्ये एकट्या केरळला ज्याला आपण रेमिटन्स म्हणतो म्हणजे परदेशातनं नोकरी उद्योग व्यवसायातनं आपल्या देशात जो पैसा पाठवला हो जातो आपल्या गावाकडे पैसा पाठवला हो जातो तर त्या वर्षी एकट्या गल्फमधनं केरळला सात लाख कोटी रुपये रेमिटन स्वरूपामध्ये पाठवले हो गेले होते आता ही रक्कम किती मोठी आहे तर समजून घ्यायचं असेल तर त्या वर्षी महाराष्ट्र सरकारचं बजेट होतं तीन लाख पंच्याहत्तर हजार कोटी तर परदेशामध्ये पंजाबी असतील हरियाणातले जाट असतील गुजराती असतील जैन मारवाडी कम्युनिटी असेल राजस्थानची केरळमधले मलबारी असतील किंवा अगदी तमिळमधले तमिळ लोक आहेत तर हे सगळे लोक जगभरामध्ये जवळपास शंभर वर्षापासून उद्योगधंदा व्यवसायासाठी परदेशात जात आहेत चांगल्या प्रकारची कमाई आहेत परंतु मराठी माणसामध्ये अशा प्रकारची चेतना दिसत नाही आहे जे की त्यांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला आपला राज्याभिषेक रायगडावर केला त्यावेळेस ते त्यांनी त्यांच्या राज्याची कल्पना केली होती अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुका आपला तंजावर हे देशाचं शेवटचं टोक आहे तामिळनाडूचं ज्याला आपण जवळचं जर महत्त्वाचं शहर म्हटलं तर मद्रास आहे तर तंजावरपासून पेशावर पेशावर म्हणजे पाकिस्तानमध्ये येतं आणि पाकिस्तानपर्यंत माझं राज्य असेल ज्या काळामध्ये आदिलशाही मुघलशाही कुतुबशाही निजामशाहीची राजवट होती या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणाचा काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये आपलं राज्य निर्माण केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्य कमी लाभलं संभाजीराजेंना पुढं आयुष्य कमी लाभलं परंतु एक प्रेरणा आणि एक विचार जिवंत होता आणि मराठ्यांनी त्या प्रेरणा आणि विचाराच्या जीवावर आटकेपार झेंडे लावले दिल्ली तप्त ताब्यात घेतलं आणि एकशे दहा वर्ष जवळपास या देशावर राज्य केलं म्हणजे प्रेरणा आणि विचार जिवंत असेल तर समाज घडतो आणि त्याला दिशा मिळते पण आज जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्यांनी स्वतःचंच राज्यविषयकाचं तजवीर जर पाहिली तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराज बत्तीस मानाच्या सिंहासनावर बसलेले असतात त्यांच्या शेजारी त्यांच्या माता जिजाऊ त्यांच्या पत्नी त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज हे बसलेले दिसतात सगळे मानकरी धारकरी सरदार आणि समोर मावळ्यांमध्ये एकमात्र व्यक्ती वाकलेली दिसते कमरेपासून ही वाकलेली व्यक्ती आहे अँड्री ऑक्झेंडर हे ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर होते म्हणजे ब्रिटिशांचे प्रतिनिधी होते ते शिवाजी महाराजांपुढं झुकलेले दाखवतात छत्रपती शिवाजी महाराज जर आज जन्माला आले त्यांनी जर ते चित्र पाहिलं तर ते म्हणतील की अरे हे ब्रिटिश हे माझ्या पुढे वाकत होते हे माझे गुलाम होते हे माझे आदेश पाळत होते यांनी जगावर राज्य केलं ब्रिटिशांनी दीडशे वर्ष जगावर राज्य केलं हे आपल्याला सगळ्यांना आहे मग मराठा माणूस मराठी माणूस हा आज का थांबलेला आहे मग शिवाजी महाराज प्रेरणा देतील की आता तंजावर पासून पेशावर नाही तर अद ऑस्ट्रेलिया तह कॅनडा अवघा मुळूक आपला हे जग आपण आपलं केलं पाहिजे असं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आपल्या लोकांना मिळेल तीच फार महत्वाचं सांगितलेलं आहे की ऑस्ट्रेलिया म्हणजे तुम्ही जर जगाचा नकाशा पाहिलात तर ते जगाच्या नकाशाच्या आग्नेय दिशेला आपल्याला दिसतं आणि कॅनडा हे जगाच्या नकाशाच्या वायव्य दिशेला आपल्याला दिसतं दादानी जे आत्ता सांगितलं की आपण या सीमारेषा पुसून विचार केला पाहिजे ज्ञानेश्वर माऊलींनी जे म्हटलं की हे विश्वची माझे घर हा महत्वाचा संदेश या आर्थिक सक्षमीकरणासाठी जर विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षक हो आपण जर पाहिला तर हा संदेश फार महत्वाचा आहे जग जाणून घेण्याची गरज आहे हे एकंदरीत संभाजी ब्रिगेडच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येत आहे दादा माझा एक असा थोडासा वेगळा प्रश्न आहे की संभाजी ब्रिगेडमध्ये राजकीय बाजू सांभाळणारा एक वेगळा गट आहे आणि सामाजिक बाजू सांभाळणाऱ्या गटाचं नेतृत्व तुम्ही करताय की ज्याचे राजकीय भूमिका ही भविष्यामध्ये असू शकते तर आमच्या सगळ्या प्रेक्षक वर्गामध्ये महाराष्ट्रामध्ये अजून या गोष्टीबद्दल कॉम्प्लेक्स आहे की संभाजी ब्रिगेड नेमकी कुठली आहे संभाजी असंख्य पक्ष आपल्याकडे आहेत तर मला थेट तुमच्याकडून जाणून घ्यायचंय कारण यांना त्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा आपण सर्व सर्व असलेल्या व्यक्तींनाच प्रश्न विचारूया की संभाजी ब्रिगेडचा नेमका पाठिंबा कोणाला ने आहे नाही निश्चितच मराठा सेवा संघाने स्थापन केलेली जी विचारधारा आहे जी शिवराय फुले शाह आंबेडकर विचाराची आहे त्या विचाराचा कुठलाही राजकीय पक्ष असेल तर त्याच्याकडं संभाजी ब्रिगेडचा प्रशिक्षित कार्यकर्ता असल्यामुळं त्याच्याकडं तो आकर्षित होईल आता राजकारणामध्ये आपण कधीतरी यशस्वी झालं पाहिजे म्हणून आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी दोन हजार सोळाला संभाजी ब्रिगेड नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला आता ते त्यांच्या पद्धतीने कार्यरत आहेत आमची जी विचारधारा ही सामाजिक आहे प्रत्यक्ष निवडणुकीत आम्ही कुठेही उतरत नाही परंतु आमच्यापैकी काही कार्यकर्त्यांना त्यांना जर राजकीय भविष्य त्यांना जर उज्ज्वल वाटत असेल काही संधी दिसत असेल तर निश्चितच शिवराय मानणाऱ्या विचाराच्या पक्षामध्ये दे जाऊन त्यांची त्यांची राजकीय करावी अशी आमची सामाजिक संघटनेची भूमिका आहे अगदी महत्वाचा मुद्दा आहे इतिहासातल्या चळवळी टिकून का राहिल्या सत्यशोधक नावाची चळवळ असेल किंवा राईट विंग मधल्या देखील काही चळवळ असतील कारण त्यांचे नेते सक्षम होते आणि कार्यकर्त्यांना त्यांचं स्वातंत्र्य होतं दादानी जे आत्ता सांगितले की आमच्या कार्यकर्त्यांना जर राजकीय भूमिका घ्यायची झाली तर त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे ते तिथपर्यंत जाऊ शकतात आणि मला असं वाटतं की हे एक वाक्य संभाजी ब्रिगेडचं आयुष्य कित्येक वर्षांनी वाढवते आहे दादा पंचवीस वर्षाचा टप्पा उलटून गेला आहे पंचवीस वर्ष जे काम झालं ते आपण याची देही याची पाहिलं पाहिलंय दादानी त्या कामाची आखणी केलेली आहे पण प्रत्येक कामाची येणाऱ्या भविष्यातील कामाची एक ब्ल्यू प्रिंट आपल्याकडे असली म्हणजे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येतं दादा एक पहिला अंक आपला पूर्ण झाला असं आपण म्हणूया एक रौप्य महोत्सव आता साजरा होईल पण पुढच्या पंचवीस वर्षाचं प्लॅनिंग काय आहे तुमच्याकडे की पंचवीस वर्षामध्ये असे काय गोष्टी घडणार आहेत संभाजी ब्रिगेडकडून त्याची ब्ल्यू प्रिंट तयार आहे का नाही निश्चितच आम्ही अधिवेशन जे घेतोय आता रौप्य महोत्सवी त्याच्यात आपण पूर्ण दिशा द्यायचं ठरवलेले म्हणून चर्चेलाच दोन विषय आणलेले आहेत एक अध ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलुका आपला आपलं जसं आपण म्हणला की ऑस्ट्रेलिया हे दक्षिणेतलं शेवटचं राज्य आहे देश आहे आणि उत्तरेतलं शेवटचा देश हा कॅनडा आहे याच्यामध्ये जवळपास दोनशे अडीचशे देश सामावलेले आहेत म्हणजे सगळ्या जगातल्या चांगल्या देशांमध्ये जाऊन आपल्या लोकांनी नोकरी धंदा उद्योग शिक्षण करावा अशी आमची संकल्पना आहे कारण आता सीमावादामध्ये अडकावं काही मर्यादेमध्ये आ असं मला वाटत नाही कारण एकवीसवं शतक आहे मला एक माघं जाऊन काही गोष्टी नमूद करावं अशा वाटतात की जसं मंडल कमिशन आलं प्रत्येक जातीला वाटलं की आरक्षणाने आपल्या समाजाचं प्रगती होईल किंवा काही संधी चांगल्या मिळतील नोकरीमध्ये मिळेल शिक्षणामध्ये मिळेल काही सवलती मिळतील मराठा समाजसुद्धा आपल्या आरक्षणाच्या भूमिकेमध्ये या मंडल कमिशनच्या अधिकाराच्यासाठी प्राप्तीसाठी प्रयत्न करायला लागला म्हणजे जसं की पहिल्यांदा आम्ही आर्थिक निकषाच्या आरक्षणाची मागणी मराठा महासंघाच्या माध्यमातून केली नंतर ओबीसीचं आरक्षण जसं कुणबी म्हणून परंतु फारसं काही प्राप्त झालं नाही पण आज मी आपल्याशी बोलत असताना निश्चितच सांगू शकतो की एक जून दोन हजार चारला मराठा कुणबी कुणबी मराठा ही कुणबी सदरामध्ये ॲड केली गेलेली ही जात आहे आणि त्यामुळं ज्यांचं जुनी नोंद मराठा आहे आणि आजची कुणबी आहे त्यांनाही आरक्षण मिळेल किंवा ज्यांची पूर्वीची नोंद कुणबी आहे आणि आज मराठा सापडत असेल तर ते सुद्धा आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात मध्ये परंतु केंद्र सरकारने एकशे तीनवी घटना दुरुस्ती केली ज्याला आता सुप्रीम कोर्टाने अलीकडंच मान्यता दिली त्याप्रमाणे दहा टक्के ईडब्ल्यू एसचं म्हणजे आर्थिक निकषावरचं आरक्षण लागू झालेलं आहे त्यामुळं आरक्षणाच्या मर्यादा आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे म्हणून आता बदललेलं जग जे आहे म्हणून एक्क्याण्णव साली आपल्याकडं लिबरायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन म्हणजे एल पी जी खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे जे जगभर संधी निर्माण झालेल्या आहेत त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे तर जे श्रीमंत आहेत पूर्वीपासून नव श्रीमंत आहेत काही ज्ञानी आहे काही शिक्षित आहेत अशा लोकांची मुलं परदेशात शिक्षणासाठी जात आहेत नोकरीसाठी जात आहेत उद्योगासाठी हे मला विशेष वाटत नाही पुण्या मुंबईमध्ये मा तुम्हाला अनेक कुटुंब भेटतील परंतु मला सर्वसामान्य ग्रामीण भागातील जे तालुके जिल्हे आहेत तिथली मुलं मात्र ह्याच्याबद्दल आणीबिघ्न आहे की ते परदेशात जाऊ शकतात शिक्षणासाठी त्यांना सवलती मिळतात किंवा त्यांना डोनेशन्स मिळतात किंवा शिष्यवृत्ती मिळते ते परदेशात शिकू शकतात तिथं जाऊन त्यांना शिक्षणासाठी बँकेचं लोन मिळतं नॅशनलाइज बँकेचं आणि तिथं शिकून त्यांना ते परत तिथंच नोकरी करून परत फेड करता येते तर परदेशात जाऊन जगात निर्माण झालेल्या जा ज्या संधी आहे त्या आता आपण प्राप्त केल्या पाहिजे आणि मुख्यतः मला ही गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे की जागतिकी कारणाने जगभर प्रचंड संधी निर्माण झाले पण एक गोष्ट नव्याने जी माहिती उपलब्ध झालेली ती अशी आहे की प्रगतशील देशामध्ये आरोग्य चांगलं असल्यामुळे हेल्थ कॉन्शियसनेस ज्याला म्हणतो किंवा इन्शुरन्सच्या सवलती असतील अनेक कारणाने आयुर्मान वाढलेले आयुष्य वाढलेले त्यामुळे साठ सत्तर ऐंशी वर्षाचे वृद्ध लोक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतशील देशात दिसायला लागले आणि त्यामुळं तरुण वर्ग तिथं कमी आहे त्याचं अजून एक कारण आहे की लिव्ह इन रिलेशनशिपची कॉन्सेप्ट डेव्हलप झाली आणि दाम्पत्य जीवनामध्ये लग्न जरी झालं तरी मूल जन्माला घालायचं नाही किंवा एखादंच मूल जन्माला घालायचं अशी स्थिती जा निर्माण झाल्यामुळं अनेक पाश्चात्य देशामध्ये प्रगतशील देशामध्ये तरुणांची संख्या प्रचंड कमी आहे आणि तिथं नोकऱ्या उपलब्ध झाल्यात जसं आपण रोमानिया म्हणू शकतो पोलंड म्हणू शकतो किंवा रोमानिया म्हणू शकतो किंवा अगदी अलीकडं तुम्ही आला तर जर्मनीमध्ये जा सुद्धा ती स्थिती आणि जपानमध्ये तर आहेच आहे कारण इकीगाई पुस्तकाने आयुर्मान जे आहे जपानीज लोकांचं का वाढलेलं आहे तिथलं खाद्यपदार्थ तिथली खाद्यसंस्कृती किंवा तिथली व्यायाम पद्धती त्यातनं जापनीज लोकांचं आयुष्य फार मोठं त्यामुळे जपानमध्ये आज मी दाव्यानिशी सांगतो की चार पाच लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि त्याच्यासाठी फार कष्ट घ्यायची तयारी नाही तुम्ही आहात ते ग्रॅज्युएट आहेत फक्त तुम्हाला जापनीज भाषा यायला पाहिजे किंवा अन्य कुठल्या देशात जायचं असेल तर त्या देशाची भाषा येणं गरजेचं आहे आणि मी विश्वासाने सांगतो अगदी तीन महिन्यामध्ये कुठलीही जगातली भाषा लिहिता वाचता येते चांगल्या प्रकारचे जर तुम्हाला चांगली परकीय भाषा येत असेल तर तुम्ही परदेशात जाऊन चांगल्या प्रकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता मला एक तरुण म्हणून एका गोष्टीचं विशेष वाटत की राजकीय नेत्यांचं पतन व्हायला केव्हा सुरुवात होते ज्यावेळेस त्यांचं वाचन थांबतं दादा सामाजिक चळवळ आहेत आणि त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात येते की दादांचं वाचन सतत सुरू आहे गोष्टी समजून घेणं सुरू आहे त्यांनी एकिगाईचा उल्लेख केला मला असं वाटतं की चळवळीला सांभाळणारा जो सर्वे सर्व असतो त्याचं जर वाचन थांबलं तर चळवळी कोलमडून पडू शकतात आणि हीच गोष्ट नेमकी दादानी हिरून घेतलेली आहे दादांच्या बोलण्यातून फुल्यांना आणि शाहू महाराजांना अपेक्षित असलेली सामाजिक क्षमता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन ह्या दोनही गोष्टी दादांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलेल्या आहेत की जे सामाजिक चळवळीमध्ये काम करण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत तरुण मला तरुण म्हणून मला आता असं वाटतंय की दादा सामाजिक चळवळींना आता चांगले दिवस यायला सुरुवात झालेली आहे आणि एक तरुण म्हणून मी याबद्दल दादांचे नक्कीच आभार मानेल येत्या आता काही दिवसामध्येच पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये संभाजी ब्रिगेडचं पंचवीसावं अधिवेशन होतं आहे हे अधिवेशन फार महत्त्वाचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सामाजिक क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी या अधिवेशनासाठी उपस्थित असणार आहेत तर मला दादांना अशी विनंती करायची की या अधिवेशनामध्ये नेमकं काय होणार आहे हे प्रेक्षकांना सांगा आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तुम्ही प्रेक्षक वर्गाला नेमकं काय आवाहन करा निश्चितच आम्ही सुरवातीला आपल्या लोकांचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे या भूमिकेकडे का वळलो तर मला दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात की भांडारकर प्राच्य विद्या संस्था जी आहे तिच्यावर ज्यावेळेस कारवाई झाली त्यातले बहात्तरपैकी पाच लोकांचं निधन झालं होतं ज्यावेळेस की निकाल निर्दोष आला म्हणजे आपण निर्दोष आहोत असा निकाल येसपर्यंत पाच लोक गेले होते आमचे कार्यकर्ते होते प्रश्न असा आहे की ते का त्यांचं आयुष्य संपलं तर एक तर बेरोजगारी आर्थिक विवंचना आणि हाताला काम नसल्यामुळं शेती परवडत नसल्यामुळं त्यांचं आयुष्य संपलं दुसरं मराठा क्रांती मोर्चे निघाले सोळामध्ये आणि मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने आपल्याला लक्षात येईल की अडीच कोटी लोक जवळपास रस्त्यावर आले होते अठ्ठावन्न मोर्चामधून परंतु झालं काय त्यानंतर काही महिन्याने ठोक मोर्चे सुरू झाले आणि ठोक मोर्चा हा आक्रमक होता हिंसक होता आणि चौदा हजार लोकांवर केसेस झाल्या परंतु दुर्दैवाने बेचाळीस तरुणांनी आत्महत्या केली नैराश्य निर्माण झालं तर या दोन्ही घटनांमधनं मला मराठा मुख्यतः समाज जो आहे तो नैराश्याकडे वळलाय आहे का तरुण नैराश्याकडे वळण आहे का त्याला काय आशा नाही का आणि म्हणून आम्ही सिईंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्टमध्ये दुबई दाखवायला सुरुवात केली दुबईबरोबर आम्ही पुढं तो टप्पा न्यायचा ठरवला म्हणून आम्ही त्याची मर्यादा विस्थापित म्हणजे विस्तारित करत असताना आम्ही ती अद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलू आपला आपल्याला आश्चर्य वाटेल की भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाचा भूप्रदेश हा अडीच पट मोठा आहे आणि लोकसंख्या चार कोटी आहे तिथं भरपूर सगळ्या प्रकारच्या संधी आहेत शिक्षणाची आहे नोकरीची आहे उद्योगाची व्यवस्था आणि तिथं स्थायिक होण्याची संधी आहे तसंच कॅनडा हा पावणे तीन मोठा भूप्रदेश आहे पावणे तीन पट मोठा भूप्रदेश आहे आणि तिथं लोकसंख्या परत साडेचार चार कोटीच आहे आणि सगळे ऑस्ट्रेलियन कॅनडा मधले सगळेच नागरिक हे स्थलांतरित आहेत मायग्रंट्स आहेत वेगवेगळ्या देशातनं येऊन ते तिथं स्थिर तावर झाले त्यांचं आर्थिक उन्नती करतायत आणि म्हणून ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये जर तुम्ही गेलात तर पंजाबी जाट मारवाडी गुजराती मलबारी लोकांची संख्या जास्त आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिथं हिंदी भाषा जर बोलला तुम्ही तर तुम्हाला कुठलेही काम आडत नाही इतकी संख्या भारतीयांची तिथं झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या विषयाचा अभ्यास करता आम्ही व जे रौप्य महोत्सवी अधिवेशन संभाजी ब्रिगेडचं गणेश कला क्रीडा मंच पुणे स्वारगेट इथे घेतलेले आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीसला बुधवारी हा कार्यक्रम आहे पहिलं सत्र हे उद्घाटन सत्र आहे आपले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण येथे त्याचं उद्घाटन करणार आहेत आणि अध्यक्ष माजी राज्यपाल सिक्कीमचे श्रीनिवास पाटील ते खासदार आहेत ते कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे अन्य बरेच मान्यवर त्याच्यामध्ये पण मुख्य विषय जो आम्ही पहिलाच ठेवलेला आहे म्हणजे चर्चासत्र जे ठेवलेले आहे ते चर्चासत्र हे अद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला अर्थात विषय आहे खाजगीकरण जागतिकीकरण औद्योगिकीकरणाने जगात निर्माण झालेल्या संधी आणि ते आपण कशा मिळवू शकतो म्हणजे जगभराच्या स्पर्धेमध्ये आपण उतरून कशा त्या साध्य करू शकतो याच्यावर स्वतः पृथ्वीराज बाबा बोलणार आहेत सकाळचे संपादक श्रीराम पवार आहे आणि मी हा विषय स्वतः मांडत असल्यामुळे मी त्या का कार्यक्रमामध्ये असणार आहे दुसरा जो विषय आहे तो नव्याने तरुणांनी उद्योजकता सुरू केली ज्याला आपण स्टार्टअप म्हणतो तर त्या स्टार्टअपच्या मुलांना मार्गदर्शन व्हावं म्हणून राजेंद्र जगदाळे आहेत केंद्र सरकारबरोबर काम करतात ते मार्गदर्शन करणार आहेत गणेश खमगळ आहे मिटकॉनमध्ये ते संचालक आहेत ते मार्गदर्शन करणारे आणि सध्या विशाल तांबे जे आहेत ते तरुणांना अर्थकरणावर बोलतात तेही त्या कार्यक्रमामध्ये येणार आहे आणि तिसरा जो कार्यक्रम आहे मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी हा जो आम्ही विषय घेतलेला आहे मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी ही मानसिकताच तयार करायचा आमचा प्रयत्न आहे आणि ती जी व्यवस्था बदलण्याचं मानसिकता बदलण्याचा आमचा जो हेतू आहे त्या अनुषंगाने नवीन उद्योग कसे करावेत नवीन उद्योजकता कशी तयार होती आणि म्हणून नामवंत असलेले लोकांची आम्ही मुलाखत घ्यायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये आदरणीय सतीश मगर साहेब जे मगरपट्टा सिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत हनुमन गायकवाड जे भारत विकास ग्रुपचे प्रमुख आहेत त्याच्यानंतर सह्याद्री फार्म्स म्हणून शिंदे साहेब आहेत याचे नाशिकचे राजूदादा पवार बारामती ॲग्रो आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती ते आहेत आणि राजवर्धनी संजय जगताप जे सिल्वर मोटर्स जे आहे सिल्वर जुबली मोटर्स त्याच्या त्या एम डी आहेत तर त्या महिला प्रतिनिधी म्हणून त्यांना बोलवलेले आहे तर एकूणच अर्थकरण उद्योजकता आणि जगभर भरातल्या संधी नोकरी उद्योगासाठी अशा प्रकारचेच आम्ही सेशन्स ठेवलेले आहेत परंतु शेवटी असं आहे पंचवीस वर्षे मागची बघितली तर ज्या शिवराय शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या आम्ही जवळ गेलो ते आत्मसात केलं आमच्या जीवनासाठी तर त्याचं कारण असं आहे की जे ऋषीतिल्ले व्यक्ती आहेत आमच्या दृष्टीने तर आदरणीय डॉक्टर जयसिंगराव पवार कोल्हापूर यांनी जवळपास चाळीस पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांचं छत्रपती शाहू महाराज यांच्यावर स्मारक ग्रंथ आहे बाराशे पानाचा तारा राणी असेल संभाजी महाराज असतील आणि अन्य असं ग्रंथसंपदा जवळपास चाळीस पुस्तकांची आहे तर त्यांचा आम्ही जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करणार आहेत तसंच डॉक्टर आ साळुंके सर साताऱ्याचे त्यांनी बळीवंश असेल सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध असेल चारवाक असेल त्यांचीही प्रचंड ग्रंथसंपदा आहे त्यांनीही बरेच चाळीस एक पुस्तकं लिहिलेले आहेत त्यांचाही आम्ही ग जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करणार आहोत आणि माम देशमुख नागपूरचे खऱ्या अर्थाने त्यांनी चळवळीसाठी पुस्तकं लिहिली आणि त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या पुस्तकांच्या वाचनेने महाराष्ट्रातलं संपूर्ण तरुण जो फुलेशाह आंबेडकर विचाराकडे वाळला तर ते यश मामा देशमुखांचं आहे तर त्यांचाही जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करणार आहोत हा सत्कार जो आहे आदरणीय माजी कृषी मंत्री देशाचे लोकनेते शरद पवार साहेब आणि छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हा सन्मान करणार आहोत हा आमचा समारोपाचा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाची रूपरेषा पाहिल्यानंतर आपल्याला गोष्टी लक्षात येतात की भांडरकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचा मुद्दा असेल गडकरींच्या पुतळ्याचा मुद्दा असेल लाल महातील कोंडेवांच्या पुतळ्याचा मुद्दा असेल रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचा मुद्दा असेल या सगळ्या मुद्द्यांनंतर जी प्रतिमा संभाजी ब्रिगेडची झाली होती ती प्रतिमा पुसून निघायला हळूहळू सुरुवात झाली आहे संभाजी ब्रिगेड कात टाकायला संभाजी ब्रिगेडने सुरुवात केली आहे संभाजी ब्रिगेड आर्थिक बाजूने विचार करत आहे कार्यकर्त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या बाजूने विचार करत आहे आणि खरोखरच आजच्या या वेळेसाठी हे फार महत्वाचं आहे आणि तो विचार प्रवीणदादांच्या माध्यमातून आता संबंध संभाजी ब्रिगेड करत आहे हे फार महत्वाचं आहे आपल्या मुलाखतीचा अंतिम टप्पा फार इंटरेस्टिंग असणार आहे रॅपिड फायर घेणार होतो आपण दादा मी तुम्हाला दोन ऑप्शन देईल आणि त्या दोन पैकी एक ऑप्शन निवडायचं आहे तिसरा ऑप्शन निवडायचं नाही आणि लगेच उत्तर द्यायचं दादा आक्रमक जन आंदोलन की आर्थिक सक्षमीकरण नाही एकवीस शतकामध्ये आर्थिक सक्षमीकरणच आर्थिक सक्षमीकरण अगदीच संवर्धन की तोडफोड नाही नाही संवर्धनच केलं पाहिजे ही आमची संस्कृती आहे हा आमचा इतिहास आहे त्यामुळे संवर्धनच तर मग आधी जी तोडफोड झाली ती नाही विकृती ठेचावा लागती संस्कृती जतन करायची असेल वेगळा प्रश्न परत तिथेच तुम्हाला मी पूर्ण समाजकारण सोबत राजकारण नाही नाही राजकारण आहे त्यामुळे समाजकारणामध्ये तयार झालेले कार्यकर्ते हे भविष्यात राजकारणात जाऊन यशस्वी होतात म्हणून समाजकारणाला जोड असलेलं राजकारण गरजेचं आहे कारण आपण लोकशाही स्वीकारलेली आहे आता तुम्ही स्वतःला कार्यकर्ता समजता बरोबर जर उद्या तुम्हाला जर राजकारणात जावं लागलं वाटलं ला, तर संसद निवड निवडाल का विधानसभा निवडाल नाही निश्चितच राजकारणात जायला पाहिजे पण आज माझी काही तशी मनस्थिती नाही आहे राजकारणाबद्दल अनेक कारणाने चर्चा होत असतात तसे मी प्रयत्न केले नाही असंही म्हणणार नाही परंतु जायची जर संधी मिळाली तर ज्या सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं अशा सभागृहामध्ये जाणून बसण्याचा सन्मान मिळणार असेल तर मला निश्चितच वाटेल की संसदेतच जावं उदयनराजे कि राजे? छत्रपती आणि शेवटचा एक महत्वाचा प्रश्न आहे ठाकरे साहेब की शिंदे साहेब नाही दोन्ही नाही असं <laughs> आहे की राजकारणाची जी विचारधारा आम्ही पाळतो त्या शिवराय फुलेशाव आंबेडकरांच्या विचाराला मानणारे लोक आहेत ते बहुजनवादी विचारसरणीचे आहेत समाजवादी विचारसरणीचे आहेत ठाकरे आणि शिंदे हे दोघंही हिंदुत्वाचा जो विचार मानतात तो सावरकरवादी विचारसरणीचा विचार आहे आणि तो विचार या देशाला पोषक नसल्यामुळं ठाकरे किंवा शिंदे यांच्या पक्षामध्ये जाणं किंवा त्यांचा विचार करणं किंवा त्यांच्या मागं उभं राहणं हे संभाजी ब्रिगेडला कदापिही शक्य नाही आणि ते तसं असू शकत नाही कारण ते कार्यकर्त्यांच्या मानसिकतेमध्ये सहजासहजी रुजणार नाही कारण ती विचारधाराच एक अशी गोष्ट आहे की जी मनमस्तकावर आपण अधिराज्य करतो म्हणतो कारण आपली कृतीच आपल्या मनावर असते आणि एकदा तुम्ही शिवराय फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराची पेरणी केली की मला नाही वाटत की ठाकरे शिंदे गटाकडे कुणी जातील या उत्तरातून एक गोष्ट लक्षात आली असेल की दादा महाराष्ट्रभर बर... रोकटोक उत्तर देण्यामध्ये जास्त प्रसिद्ध आहेत <laughs> आणि त्यांनी जे उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं होतं आजची मुलाखत गेले काही मिनिट आहे जवळपास अर्धा तास ही मुलाखत सुरू आहे या मुलाखतीमध्ये सुरुवातीच्या मिनिटापासून या शेवटच्या मिनिटापर्यंत आपल्याला गोष्ट लक्षात आली आहे की चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट नावाची जी गोष्ट आहे की जगामध्ये बदल ही एकमेव स्थिर गोष्ट आहे तो बदल या संघटनांनी स्वीकारायला हवा असं आजच्या या संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेतून आपल्याला कळून येत आहे आणि मला असं वाटतं की संभाजी ब्रिगेडने टाकलेलं हे आर्थिक सक्षमीकरणाचं पाऊल आहे जे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सांस्कृतिक जडणघडणीमध्ये आर्थिक जडणघडणीमध्ये फार महत्त्वाचं असणार आहे माईलस्टोन ठरणार आहे युवक म्हणून मी संभाजी ब्रिगेडचं अगदी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी वेगवेगळ्या जाती पंथातील युवकांसाठी एक भला मोठा कार्यक्रम आखलाय की ज्याचा फायदा आपल्या सर्व तरुण पिढीला होणार आहे आजची मुलाखत सबंध महाराष्ट्राने आवर्जून ऐकली पाहिजे आपल्या मनामध्ये संघटनांविषयीचा जो पूर्वग्रह दूषितपणा असेल तो खोडला जाईल आणि एखादी चळवळ जर टिकायची असेल तर नेत्यांनी कसं असलं पाहिजे याचा जरी प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर प्रवीणदादांची आम्ही घेतलेली मुलाखत तुम्ही नक्की ऐका प्रवीणदादा महाराष्ट्र वार्ता परिवाराच्या वतीने आपले खूप खूप स्वागत की आपण महत्वाचा वेळ देऊन ही मुलाखत या संबंध महाराष्ट्रात सगळी जण ही मुलाखत पाहणार आहेत तर या मुलाखतीनंतर आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा ही मुलाखत कशी वाटली हे देखील नक्की कळ कळवा आणि महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्र वार्ता ही सामाजिक सांस्कृतिक राजकीय जडणघडणीमधले वेगवेगळे ट्विस्ट पोहोचवण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे त्यामुळे चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि नक्की अठ्ठावीस तारखेला पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन होतंय कॉर्पोरेट बाजूचं अधिवेशन होतंय आणि आर्थिक सक्षमीकरण म्हणजे नेमकं काय हे जर पाहायचं असेल तर या अधिवेशनामध्ये नक्की आपली उपस्थिती दर्शवा प्रवीणदादा खूप खूप खुँ धन्यवाद